मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आता आपल्या सोबत आहेत या सगळ्याबद्दल. यशवंत किल्लेदारजी, राज ठाकरेंबद्दल काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडनं. बोला ना, काय प्रश्न उपस्थित केले? हॅलो. मनसेचं हिंदुत्व बोगस आहे हे लोकांना दाखवा असं आवाहन करण्यात आलं या बैठकीमध्ये. आणि दोन प्रश्न विचारण्यात आले आहेत. बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? रथयात्रा होती तेव्हा राज ठाकरे कुठे होते? त्यांचं काय सुरू होतं? असे प्रश्न या बैठकीमध्ये विचारले. बाबरी मशीद पडली तेव्हा उद्धव साहेब कुठे होते? रथयात्रा काढली तेव्हा उद्धव साहेब होते? त्यांचा राजकीय जन्म तरी झाला होता का? आणि जेव्हा बाबरी मशिदीनंतर जेव्हा दंगल घडली होती ना, तेव्हा राज ठाकरेंनी कोणता रोल अदा केला होता हे जुन्या शिवसैनिकांना विचारा, म्हणजे कळेल त्यांना. जुने शिवसैनिक आता आहेत का त्यांच्या संपर्कात? त्यांना पहिला म्हणा, जुन्या शिवसैनिकांना सानिध्यात घ्या, त्यांच्या सानिध्यात जा आणि विचारा राज ठाकरेंनी कोणता रोल अदा केला होता आणि आपण स्वतः कुठे होता तेव्हा. पहिले स्वतःला विचारा हे प्रश्न, पहिले स्वतःला विचारा, कळलं का? आणि राहायला भोगस हिंदुत्व आणि कोणतं हिंदुत्व हे तुम्ही नका ठरवू. बाळासाहेबांचं हिंदुत्व जे होतं ना, सत्तेसाठी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी सत्तेला लात मारली होती, यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाला लात मारली आहे. त्यामुळे ह्यांनी दुसऱ्यांचं हिंदुत्व भोगस आहे की खरं आहे ह्यांना ठरवायचा कोणताही अधिकार नाहीये. धन्यवाद किल्लेदारजी, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. तेव्हा यशवंत किल्लेदार, मनसेच्या नेत्यांनी आता बैठकीवर प्रतिक्रिया दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.